ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ठेवण्यात आलेल्या गिधाडांना GSM ट्रान्समिशन ट्रॅकिंग डिव्हाइस तंत्रज्ञान यशस्वीरित्या लावण्यात आलेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये 21 जानेवारी 2024 जटायू संवर्धन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. सदर केंद्रामध्ये BNHS या संस्थेच्या पिंजोर येथील संशोधन केंद्रातील धोकाग्रस्त आणि नष्टप्राय होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या 10 पांढऱ्या पुढ्याचे गिधाड पक्षी आणण्यात आले होते. या व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात उभारण्यात आलेल्या प्री रिलीज एव्हरीजमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीत ठेवण्यात आले होते. या सर्व गिधाडांना प्रथम या वनक्षेत्रातील वातावरणाची सवय व्हावी या हेतूने प्री रिलीज एव्हरीजमध्ये ठेवण्यात आले होते. या गिधाडांचा मागील 6 महिन्यांचा दैनंदिन आणि सूक्ष्म अभ्यास BNHS संस्थेचे वैज्ञानिक करत होते. या सर्व गिधाडांना निसर्गमुक्त करणे आवश्यक असल्याने 4 जुलै 2024 बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी मुंबई या संस्थेच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी सर्व 10 गिधाडांना GSM ट्रान्समिशन ट्रॅकिंग डिव्हाइस लावण्यात आले आहे. सदर GSM डिव्हाइस हे युरोपमधून आयात केले आहे. सदर GPS टॅग लावल्यानंतर 2 ते 3 दिवसांच्या निरीक्षणानंतर या गिधाडांना निसर्गमुक्त करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे या पक्ष्यांच्या रोजच्या दैनंदिन हालचालीची माहिती वैज्ञानिकांना होणार आहे. बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी आणि संचालक किशोर रिठे यांच्या महत्त्वपूर्ण सहकार्यामुळे या वनक्षेत्रात पांढऱ्या पुढ्याच्या गिधाडांचे संवर्धन होण्यास बळकटी मिळत आहे. या व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे तसेच BNHS या संस्थेचे वैज्ञानिक डॉक्टर सचिन रानडे, डॉक्टर काजवी, पेन्स व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी निखिल बांगर यांनी अथक प्रयत्न केले आहेत. सदर प्रकल्प डॉक्टर जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.